संजय भाऊ आय एम सॉरी, त्यापुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो असलेले फलक पिंपरी चिंचवड शहरात असल्याचे व्हायरल झाले होते, त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. पिंपरी चिंचवडमधील पिंपळे सौदागर येथे असलेल्या स्पॉट 18 येथे मुख्यमंत्र्यांचे फलक लागल्याचं सांगण्यात येत होतं, परंतु असं काही नसल्याचं समोर आलं आहे. व्हायरल झालेले फोटो हे खोटे आहेत, बनावट असून असा खोडसाळपणा कोणी केला आहे हे पाहावे लागेल. एका भाजपा नगरसेवकाने मुख्यमंत्र्यांबद्दल टिप्पणी करणारे फलक लावल्यावर पत्रकाद्वारे कारवाईची मागणी केली होती, त्यामुळे वाकड पोलिसांची देखील धावपळ झाली आहे. मात्र फलक लावले नसल्याचे समोर आल्याने भाजपा नगरसेवकांची गोची झाली आहे. व्हायरल झालेला फलक ठिकाण जुळत असलं तरी फोटोमधील बारकावे पाहिल्यानंतर त्यात अनेक त्रुटी आढळून येतात. तसेच तिथे विचारणा केली असता गेल्या काही दिवसांपासून त्या ठिकाणी कोणताच फलक लागला नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अशा खोडसाळपणामागे कोण आहे याचा शोध वाकड पोलीस घेत आहेत. केवळ प्रकाश झोतात येण्यासाठी हे कृत्य केलं गेलं आहे हे देखील पोलिसांना तपासावे लागणार आहे. सध्या तरी या फलकाची जोरदार चर्चा चालू आहे. यहाँ पर फ्लेक्स लगा था तीन महीने पहले ये निकाल के लेके गए थे फ्लेक्स. हाँ. वो इसमें कोई भी मतलब लीडरशिप का कोई वो नहीं था. ओके. हाँ. आज कुछ सीएम का फ्लेक्स लगा हुआ नहीं, था कोई सीएम का फ्लेक्स नहीं लगा हुआ था यहाँ पर, नहीं ये कुछ था. ठीक है. अच्छा. ना